मित्रांनो, या आपल्या मराठी ब्लॉगवर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ती शेजारील घंटाही दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत आणि तुमच्या मराठी ब्लॉगवर यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग जरा छान होणार आहे आणि जरा नॉलेजेबल होणार आहे, कारण जे आपल्या कोकणामधील जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी ब्लॉग जरा छान होणार आहे, कारण जरा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आता बघा, इकडे आहेत ना, ही काकू आहे इकडे आणि कली आहे इकडे आणि ही इकडे इकडे अन्न आहेत. तर ते इकडे काढतायत जे शेतामध्ये जे गवत उगवतं, तर ते आता काढतायत. त्याला आपल्या इकडे कोकणामध्ये त्याला काय बोलतात, बेन्नी बोलतात. आय थिंक प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे नावं असतील, काही खेडमध्ये, रत्नागिरी, संगमेश्वरमध्ये काही काही वेगवेगळी नावं असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण ते मलासुद्धा ऐकायला मिळेल. तर नावं काहीतरी वेगळे असतील, तर आमच्या इकडे बेन्नी बोलतात. तर मित्रांनो, आता भात लावणी झाली की जे भात आहे ते मोठा होतो आणि नंतर मग ज्या वेळेला दिवाळीमध्ये ज्यावेळेला भात कापतात तर त्यावेळेला जरा भात कापायला त्रास होऊ नये, त्यामुळे जे आजूबाजूला जे गवत उगवतं ना, तर ते पूर्णपणे गवत काढलं जातं. तर मित्रांनो, हे बघा, इकडे ना काकू आणि इकडे कली आहे, मस्तपैकी भात, ते भातामधलं जे गवत, जे वेगवेगळे जे गवत उगवलेले असतात तर ते काढते. तर आता आपण जरा जाऊया, बघूया तर ते कशा पद्धतीने गवत काढते. तर इकडच्या खालच्या बाजूला बघा मित्रांनो, इकडे आहेत ना मस्तपैकी, आणि गवत इकडे काढलं, इकडे बघा, इकडे हे बाजूचा जो युजफुल गवत नसतो तर त्यांनी काढून टाकलेला इकडे त्या शेतामधून. बघा इकडे मस्तपैकी इकडे भातच दिसेल तुम्हाला. आणि इकडे आता जाऊया आपण, जरा बघू तर ते कशा पद्धतीने गवत काढतायत. तर हे बघा, दोघी जणी इकडे गवत काढतायत आणि अण्णा इकडे बाजूला गवत काढतायत. तर आता आपण जवळून जरा बघू. तर हे बघा, ही काकू इकडे कशा पद्धतीने गवत काढते. तर हे बघा, हे जे इकडे आहेत ना, हे भात सोडून इकडे दुसरीच कोणती तरी गवत उगवलेत, तर ते बघा कशा पद्धतीने काढते ती. तर हे साफ केल्यानंतर आहे ना, ज्या वेळेला भात कापतो त्या वेळेला आपल्याला इझी जातं भात कापायला, तरी दिवाळीमध्ये गवत खूप मोठी होतील, त्यामुळे आता हे गवत काढलं जातं. आणि इकडे बघा, कली आई सुद्धा इकडे गवत काढते. आता ऑलमोस्ट काढून झालंय सगळ्या शेताचं गवत, फक्त इकडे इकडचा तो छोटासा कोपरा राहिलाय. काकू जरा वरती बघ, का नुसती खालीच बघते नुसती, इझी नाही. बघा इकडे मस्तपैकी गवत काढते पण. वा काकू वा, दे इकडे तो गवत, तिकडे टाकतो. आता झालंय ऑलमोस्ट गवत काढून इकडे. बघा इकडच्या बाजूला पूर्णपणे साफ केलंय, तुम्हाला दिसेल इकडचा भाग साफ कसं केले ते. आणि इकडच्या बाजूला बघा, इकडच्या बाजूला पूर्णपणे गवत दिसते इकडे, तर ते इकडचा गवत सुद्धा क्लीन करायचं पूर्ण. तर मित्रांनो, आता इकडे अन्न इकडे गवत काढतायत. तर हे बघा इकडच्या बाजूला, तर आता तुम्हाला ते अन्न आहेत ना, तर जरा ते भात बेन्नीबद्दल आहे ना, तुम्हाला जरा इन्फॉर्मेशन सांगणार आहेत जरा. तर ती भात कशी, भातामधला जो गवत असतो तर तो का काढतात, कशा पद्धतीने काढतात, त्याबद्दल तुम्हाला ते जरा इन्फॉर्मेशन सांगणार आहेत. तर अन्ना जरा आपल्या चॅनलवरती सांगा, तर ते भात वगैरे, भातामधलं जे गवत असतं ते का काढलं जातं. सर्व शेतकरी कुटुंबांना मानाचा नमस्कार. काय तर कोकणामध्ये ही जी भात शेती आहे, तर ती भात शेती लागवड झाल्यानंतर एक 8 दिवसांनी 15 दिवसांनी खत मारला जातो, आणि खत मारल्यानंतर एक 4-5 दिवसांनी परत त्याच्या आजूबाजूला भोवती जे गवत असतं ते गवत संपूर्ण बेनलं जातं. बेनलं म्हणजे काय, काढलं जातं, आणि ते काढून एका बाजूला टाकून द्यायचं, म्हणजे ह्या भाताला रोपांना जोर येतो आणि तो चांगल्या प्रकारे वाढ होते त्याची, असं आहे ते. तर आता कोकणामध्ये इतकी शेती, भात शेती हा कोकणातला तांदूळ असा प्रसिद्ध होता.
परंतु आता काय झाले की इकडे कोकणामध्ये जी काय वानर डुक्कर ही जी काय जनावरं आलेली आहेत त्यामुळं भात शेती रुपयातली जवळजवळ 14 आणे बंद झालेली आहे. अख्खा कोकण वाशड पडलाय. त्या ठाणा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पार वाशड पडलाय. तुम्ही आता जर रस्त्याने गेलात तर आजूबाजूला काय सगळं असं म्हणजे त्या वावर तिकडं शहरामध्ये वावर म्हणतात इथं आमच्याकडे त्यांना चोंड म्हणतो किंवा खाचर म्हणतात तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गवत आहे आणि कुठंतरी घराच्या आजूबाजूला म्हणजे आपण आपलं लक्ष राहील त्या प्राण्यांवर अशा ठिकाणी फक्त 4-2 किंवा 8-10 फक्त ते वावर केले जातात आणि त्याच्यातलं फक्त पीक घेतलं जातं. पूर्वी 5-5-10 खडीची भात करणारी लोक म्हणजे आमच्याकडं म्हणजे ही वावर सगळी आता बंद पडलेली आहेत तेव्हा या बाजूला या प्राण्यांच्या बाबतीत कोणी कार्यकर्ते किंवा पुढारी किंवा पक्षांची लोक किंवा सरकार या कोकणाकडे अगदी संपूर्ण दुर्लक्ष आहे. इकडे कोणी बघायला तयार नाही. इकडे ह्याची कोणी कुणाला जाण नाही. शेतकरी गप मीठ घिळून आपलं पोट भरतायत. संपूर्ण जवळजवळ आता शहरात रुपयातले 12 लोक शहरातच आहेत. इथं कोणी आई वडील किंवा एखादा म्हातारा म्हातारी असे जे घरातनं असतात तर त्यांचे अक्षरशः म्हणजे काय शहरातनंच लोक त्याचं हे करतात म्हणजे जे काय त्यांना जीविकाला जो काही लागतो पैसा किंवा काय तर ते तिकडनं पाठवतात. मग इकडे सगळं बंद पडल्यामुळे लोकांनी शहराचा रस्ता धरलेला आहे तेव्हा या बाजूला कोणी लक्ष घालील का कार्यकर्ते पुढारी किंवा आमदार खासदार किंवा सरकार तर ह्या बाबतीत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्याचा उठाव करावा. आता देशावर जिकडे तिकडे आपण पाहतो की हत्ती आले अमका आलं तमका आलं तर त्यांना गाड्या आणून भरून बाजूला सोडल्या जातं नेऊन जंगलामध्ये. पण इथं कोकणामध्ये कोणी काही त्या बाबतीत कोणी लक्ष घालत नाही आणि कुणाचंच लक्ष नाही असं मला म्हणायचंय. तेव्हा आम्ही कोकणवासी अगदी म्हणजे एकदम दुबळे झालेलो आहोत की आम्हाला कोणी वालीच नाही. काय आता म्हणतात ना ज्याला कोणी आईबाप नाही तो पोरका असतं तो मूल तर तसं आमचं कोकणवासी आम्ही पोरके झालो आहोत. आम्हाला कोणी वाली नाही किंवा आईबाप पण नाही तर याचा जरा अभ्यास व्हावा आणि ज्या ऐकणाऱ्यांनी किंवा पुढाऱ्यांनी याचा जरा बोध घेऊन याच्यावर काय जर करता आलं तर उत्तमच होईल आणि त्यांचे मी आभार मानेल. धामणदेवी भरणेवाडी तालुका पोलादपूर आणि जिल्हा रायगड या ठिकाणी आम्ही आता बोलत आहोत. त्यांना आता मस्तपैकी अण्णाने आपल्याला इन्फॉर्मेशन दिले तर त्यांच्या मते की इकडे आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे शेती होत नाही त्यांच्या मते कारण की इकडे कोकणामध्ये शेती पहिली जशी शेती व्हायची तशी आता शेती होत नाही कारण डुकरं वगैरे सगळे आपल्या शेतीमध्ये पूर्ण घाण करून टाकतात. आता इकडची शेती बघितलीत ना तुम्ही पूर्ण तर घराच्या शेजारची घराच्या बाजूची शेती आहे आणि तिकडे खाली खलाटीला म्हणजे खाली नदीच्या शेजारची वगैरे शेती वगैरे आहे तर ते आपल्या कोकणामधील म्हणजे आमच्या गावातली लोक ती शेती आता करत नाही तर याचं कारण म्हणजे ते डुकरं वगैरे माकडं वगैरे आहेत तर ते पूर्णपणे शेती म्हणजे खाऊन टाकतात. तर गाईज त्यांचं म्हणणं असं आहे की याकडे सरकारने वगैरे लक्ष दिलं पाहिजे. तर गाईज होपफुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि जे अण्णाने आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितली ती सुद्धा आवडली असेल. आम्ही काय की मी इथं आता पालखीला जो आलो तो ह्या कोरोनाच्या मुळे इकडं गावालाच अडकलं गेलोय. मी पुण्याला असतो नोकरी वगैरे नाही. SP कॉलेजला नोकरी केलो रिटायर झालेलो आहे परंतु समाजसेवा करतो. कुणबी समाज महाड पोलादपूर तालुक्याचा प्रमुख आहे आणि इथं सुद्धा या गावचा प्रमुख आहे. तर या काय गोष्टी आहेत ह्या खऱ्या म्हणजे आम्हाला मला तरी निदान कार्यकर्त्याला असं वाटतात म्हणून मी या ठिकाणी 4 शब्द बोललेलो आहे. काही चूक वगैरे झाली तर माफी असावी पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे लोकांनी एवढं बाकी खरं कार्यकर्त्यांनी. ओके ठीक आहे. अण्णांनी आपल्याला मस्तपैकी आता माहिती दिली आहे कारण अण्णा हे आमच्या वाडीचे मस्तपैकी कार्यकर्ते आहेत आणि पुन्हा कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. तर मला त्यांच्याकडून सुद्धा इन्फॉर्मेशन घ्यायची होती की त्यांना सुद्धा काय वाटतं याबद्दल कारण ही शेती आहे ना तर ते आमच्या खालच्या बाजूला काहीच होत नाही कारण पूर्वी आहेत ना लोक मस्तपैकी खालच्या बाजूला वगैरे आणि तिकडच्या वरच्या बाजूला सुद्धा शेती करायचे तर ते आता लोकांनी सोडून दिले. ऍक्च्युली का सोडून दिले मला सुद्धा माहिती नाही पण त्यांच्याकडून असं ऐकण्यात येते की डुकरं वगैरे काही शेती ठेवत नाही माकडं सुद्धा ठेवत नाहीत त्यामुळे आता हे गावाच्या शेजारी म्हणजे हा इकडे गावाचा आमचा इकडे आणि या गावाच्या शेजारी फक्त तुम्हाला दिसते ना ही इकडे शेती आहे बाकीची सगळी शेती नष्ट झाली आहे. तर यामागचं कारण हेच आहे की डुकरं वांदरं माकडं काय असतील तर ते शेती ठेवत नाहीत. तर मित्रांनो बघा तुम्ही यावरती
अण्णांची मजबूत अण्णांनी मजबूत टीका केली या डुकरांवरती मांजरांवरती वगैरे। तर गाईज होपफुली तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल, आणि जर मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि ती बाजूची घंटाही दाबा। तर मित्रांनो भात बेनीच्या व्हिडिओपेक्षा त्या अण्णाने आपल्याला कोकणामध्ये शेती कमीच का होते आता इकडे आमच्या गावामध्ये तर याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्यांनी असं भरमसाठ काही सांगितलेलं आहे, कारण मी त्यांना जस्ट विचारलं तर त्यांनी एवढं काही सांगितलं, तर हे त्यांच्या डोक्यामध्ये एवढे काही विचार होते तर त्यांनी ते आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला। तर गाईज बघा तुम्ही सुद्धा यावरती विचार करा, आणि जर तुमच्या काही जर शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर गाईज होपफुली तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल, आणि जर आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईकसुद्धा करा। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, तुमची आणि तुमच्या परिवाराची।